एकीकडे कॅशलेस व्यवहार करणाऱ्याचा आलेख झपाट्याने वाढत असतानाच ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या पैशाची ऑनलाईन चोरी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. खातेधारकांना खात्याचे तपशील न विचारता किंवा ऑनलाईन व्यवहारांसाठी लागणारा OTP न विचारता थेट ग्राहकांच्या खात्यातून रक्कम गाळ होत असल्याच्या अनेक घटना मागील काही आठवड्यात घडल्या. यामध्ये बुलढाण्यातही असाच प्रकार घडला असून या प्रकरणात ग्राहकाने बँकेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुलढाणा येथील तक्रारकर्ते वसीम शेख यांचे बँक खाते येथीलच ॲक्सिस बँकेच्या मुख्य शाखेत आहे. त्यांच्या खात्यातल्या त्यांचा मोबाईल नंबर जोडलेला असून मोबाईलमध्ये गुगल पे या ॲप्सच्या माध्यमातून आपल्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात किंवा आपल्या खात्यामध्ये देवाणघेवाण करण्यात येते. दरम्यान 13 सप्टेंबर रोजी वसीम शेख यांनी आपल्या मित्राच्या म्हणण्यावरून औरंगाबाद येथील कटक बँकेच्या खात्यामध्ये रुग्णालय कामाकरता 7,000 रुपये पाठवले असतात. तेही 7,000 त्यांच्या मित्राच्या अकाउंटमध्ये न जाता त्यांच्या अकाउंटमधून 7,000 कापले गेले. तक्रारकर्ते शेख यांची माहिती विचारला ॲक्सिस बँकेत गेल्यावर हा विषय बँकेचा नसून तुम्ही गुगल पे यांचे संपर्क करा असे सांगण्यात आले. 3,250 रुपये काढली मेरे अकाउंटमध्ये गुगल ॲग्रोमेंट करते ना माझे अकाउंट हॅक करे तुम्हाला अकाउंट हॅक करते सगळे विषय दिए की ना कुछ आए की ना OTP नंबर इतने पैसे कैसे चढ़ गए 3,200 तिरकल कटे 3,250 तक्रारदाराने फिर्याद दिलेली आहे की ॲक्सिस बँकेतून माझे बिना परवानगीने पैसे कपात झालेले आहे. तर तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि ॲक्सिस बँकेने तक्रारदार याच्या अकाउंटमधून त्याची परमिशन न घेता त्याच्या खात्यातून 3,250 रुपये कपात केलेले आहेत. याच्यावरून आम्ही गुन्हा दाखल करून आणि पुढील चौकशी करून पुढील कारवाई करणार आहोत. खरं तर यात ॲक्सिस बँकेत मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांसह सामान्य जनतेची खाती आहेत. त्यामुळे जनतेच्या पैशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रतिनिधी विलास बोडकेसह ब्युरो रिपोर्ट मराठा ते बुलढाणा.